मनसेचे बा नांदगावकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नांदगावकरांसोबत राज ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यंदा रिंगणात आहेत. बाळा नांदगावकरांच्या विरोधात अजय चौधरी अशी लढत यंदा पाहायला मिळणार आहे. मनसेचे बाळा नांदगावकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. बाळा नांदगावकर हे आज शिवडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते आपल्यासोबत आहेत. सर, एक मनसैनिक, पूर्वीचे शिवसैनिक आणि राजसाहेबांची एकनिष्ठ सर्वाधिक जे असतं, काय भावना आहेत आज परत एकदा शिवडी मतदारसंघातून ज्या ठिकाणाहून तुम्ही आमदार देखील राहिलेला आहात, काय भावना आहेत? हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. राजसाहेबांनी माझ्यावरती, त्यांच्या कुटुंबाने माझ्यावरती पूर्ण विश्वास दाखवलेला आहे. साहेब स्वतः आणि वहिनी स्वतः माझा फॉर्म भरायला त्या ठिकाणी येणार आहेत, त्याचा मला आनंद आहे. ठाकरे गटातून काल अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे सुधीर सावे देखील त्या शर्यतीमध्ये होते उमेदवारीच्या. कुणासोबतची लढत ही अधिक सोपी झाली असती असं तुम्हाला वाटतं? तसं नाही, लढत ही लढत असते आणि मी लढतो म्हणजे मी निवडणूक खेळतो. हा स्पोर्ट्स आहे, आपण त्याचा आनंद लुटला पाहिजे. सुधीर सावेंना उमेदवारी नसल्यामुळे लालबागमध्ये खास करून अनेक कार्यकर्ते त्यांचे हे नाराज झालेले आहेत, त्याचा फायदा कुठंतरी तुम्हाला होईल या उमेद? फायदा होण्याचा विषय येत नाही. ते मला असं वाटतं, जर फायदा झाला तर मला आनंदच होईल, नक्कीच होईल. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही शेवटीतून. महायुती तुम्हाला पाठिंबा देऊ शकते? काही त्या संदर्भात चर्चा झालेली आहे? कारण तुल्यबद्ध उमेदवार शेवटीमध्ये महायुतीकडे दिसत नाही सध्या तरी. कुठल्याही उमेदवाराला कमी कधीच लेखायचं नाही, कमजोर कधीच समजायचं नाही आणि निवडणुकीत गाफील तर बिलकुल राहायचं नाही आणि फाजील आत्मविश्वास पण बाळगायचा नाही कधी. कारण मी बरेच अनुभव घेतलेले आहेत, त्याच्यामुळे उमेदवार कोणी असला तरी आपली लढाई आहे, ती लढाई आपल्याला लढायला पाहिजे असं मला वाटते. जर्नलिस्ट श्रीनिवास कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई.